वेलकम फ्रेंड वन सेकंड टू अनदर व्हिडिओ तर हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण आजच्या महत्त्वाच्या ज्या अपडेट्स आहे जे तुम्ही वाट बघत असता त्या बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये काय काय महत्त्वाचे अपडेट्स आहे आणि हे तुम्हाला सांगून देतो या अगोदरचा जो व्हिडिओ होता तो प्राध्यापक भरतीवरचा होता ज्यांना माहीत नाही आहे त्यांना सांगून देतो प्राध्यापक भरतीसाठी लवकरच जे आहेत आदेश काढण्यात आलेले आहेत जवळपास दोन हजार बहात्तर पदांसाठी प्राध्यापक भरती होणार ता आहे महाराष्ट्र राज्यामध्ये तर ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे आणि आता बघूया शिक्षक भरती संदर्भात ज्या न्यूज आहेत त्या या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ फक्त शिक्षक भरती संदर्भातच असणार आहे त्याच्यामुळे जे आहे तर काळजीपूर्वक लक्ष द्या जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन मी ऑन करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही आणि हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ आणि हा एक विशेष माझं नवीन चॅनल आहे मला तुमच्या सपोर्टची गरज आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी नवीन चॅनलची लिंक दिलेली आहे तर प्लीज नवीन चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ सगळ्यात पहिली बातमी जी आहे ती आहे शिक्षक भरती संदर्भात काय आहे बातमी बघा मराठी शाळामधील भरतीला गती नाही सतरा हजार जागा रिक्तच तुम्ही म्हणत असाल की बातमी आपल्याला जवळपास जी आहे ते काय सांगायचा हेतू आहे या बातमी मागे तर बातमी अशी आहे बघा प्रत्येक जिल्ह्यानुसार किंवा प्रत्येक ठिकाणी किती किती पदांची रिक्त संख्या आहे आणि काय आहे बातमी पूर्ण सविस्तर ती बातमी बघूया या व्हिडिओमध्ये तर सगळ्यात अगोदर बघा ही बातमी जी आहे ही आजच्या सकाळ पेपरमध्ये प्रकाशित झाली आहे बातमी अशी आहे पुण्याहून बातमी येते तब्बल अकरा वर्षापासून मराठी आणि उर्दू शाळांतील प्राथमिक शिक्षकांची भरती झालीच नाही यामुळे सद्यस्थितीत या, या दोन्ही माध्यमांच्या शाळांमधील मिळून शिक्षकांच्या अठरा हजार एकोणपन्नास जागा अद्याप रिक्तच आहेत एकूण रिक्त, रिक्त जागांमध्ये मराठी शाळांमधील सोळा हजार सातशे अठ्ठेचाळीस जागांचा समावेश आहे सन दोन हजार एकोणीसमध्ये शिक्षक भरतीवरील बंदी उठवली आहे परंतु बंदी उठून चार वर्षाचा कालावधी लोटूनही अद्याप शिक्षकांच्या रिक्त जागांचा किंवा भरती प्रक्रिया सुरू होत नसल्याचे दिसून आले आहे याच्यासोबतसोबत तुम्हाला हे पण सांगून देतो याच्यानंतर जे आहे तर दोन महत्वाच्या बातम्या आहेत शिक्षकांसाठी जे शिक्षक आहेत किंवा जे शिक्षक होणार आहेत त्यांच्यासाठी तर त्यासुद्धा मिस करू नका पुढे बातमी बघा काय आहे प्राथमिक शिक्षकांच्या राज्यातील सर्वाधिक एक हजार एकशे शहाण्णव जागा या कोकण विभागातील पालघर जिल्ह्यातील असून सर्वात कमी म्हणजेच केवळ सत्याऐंशी जागा या मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात असल्याचे उघडकीस आले आहे या वृत्ताला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनीही दुजोरा दिला आहे तर ही जी बातमी आहे ही शंभर टक्के खरी आहे कारण की याला शिक्षण मंत्री दीपक केसरकर जे आहेत यांनी सुद्धा दुजोरा दिलेला आहे या बातमीला राज्यात सन दोन हजार अकरा पासून शिक्षक भरतीवर बंदी होती ही बंदी दोन हजार एकोणीसमध्ये उठवण्यात आली एकीकडे एक 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 देशात महाराष्ट्राचा शिक्षण निर्देशांक उच्चारणासाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जात असताना दुसरीकडे मात्र शिक्षकांचा तुटवडा निर्माण झाला आहे शिक्षकांच्या जागा भरल्यास जाणार नसतील तर राज्याची शैक्षणिक प्रगती कशी साधणार असा प्रश्न प्रहार शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांनी उपस्थित केला बालकांना मुफत व सक्तीचे शिक्षण कायद्यातील तरतुदीनुसार प्रत्येक तीस विद्यार्थ्यामागे एक शिक्षक असे अनिवार्य आहे याच नियमाच्या आधारानुसार सध्या अठरा हजार जागा रिक्त आहेत सन दोन हजार अकरामध्ये मध्ये काही खासगी शैक्षणिक संस्थांनी बोगस विद्यार्थी दाखवून शिक्षक भरती केल्याचा गैरप्रकार उघडकीस आला होता हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शिक्षक भरतीवरच बंदी घालण्यात आली होती दरम्यान सरकारने मध्ये तत्कालीन महायुती सरकारने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला होता यासाठी डिसेंबर दोन हजार एकोणीसमध्ये शिक्षक भरतीची अभयगत चाचणी पावणे दोन लाख उमेदवारांनी दिली होती त्यापैकी केवळ चार ते पाच हजार उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत आणि उर्वरित भरती प्रक्रिया जी आहे ती आपल्याला सगळ्यांना माहीत आहे ती अजून बाकी आहे आता इथे बघा मराठी शाळेतील रिक्त जागा किती आहे एकूण जागा आहे सोळा हजार सातशे अठ्ठेचाळीस कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहे बघा पहिला जिल्हा आहे पालघर जागा आहे एक हजार नऊशे सोळा दुसरा जिल्हा आहे यवतमाळ जागा आहे एक हजार तीनशे सात तिसरा जिल्हा आहे रायगड जागा आहे एक हजार एक्कावन नंतर आहे सातारा एक हजार तेवीस जागा नंतर आहे कोल्हापूर नऊशे बहात्तर जागा नंतर आहे रत्नागिरी आठशे अठ्ठेचाळीस जागा नंतर आहे नागपूर जिल्हा सातशे एकोणसत्तर जागा आणि नंतर आहे नांदेड जिल्हा सातशे बत्तीस जागा आता तुम्ही म्हणसाल बाकीच्या जिल्ह्यांचा याच्यामध्ये समावेश नाही तर आपल्याला इथे जी नमूद केलेली जिल्हे आहेत तीच नमूद केलेली जिल्हा आपण आता सध्या तुम्हाला सांगतोय त्याच्यामुळे ही जी रिक्त संख्या आहे शिक्षकांची ती जवळपास सोळा हजार सातशे सा अठ्ठेचाळीस आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त संख्या पालघरमधली आहे आणि नंतर जी आहे सगळ्यात कमी संख्या जी आहे तर ती कुठली सांगितली आपल्याला ती सांगितली आहे मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात सत्याऐंशी जागा तर हा होता मेन व्हिडिओ आणि आता दुसरी बातमी बघा काय आहे आपण काल जसं अगोदर सांगितलं होतं की व शिक्षक भरतीसाठी किती पदे रिक्त आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये तर जवळपास एकोणीस हजार चारशे बावन्न पदे रिक्त आहेत आणि त्या दिवशी जी अगोदर माहिती सांगितली होती तिच्यामध्ये सांगितला सांगण्यात आलं होतं अठरा हजार एकोणपन्नास पदे रिक्त होती मात्र एका महिन्यामध्येच ही दी पद जी पदसंख्या आहे शिक्षक भरतीची ही एकोणीस हजार चारशे बावन्न झालेली आहे म्हणजे बातमी अशी आहे तुम्ही बातमीचा स्क्रीनशॉट बघू शकता जिल्हा परिषद शिक्षकांची महिनाभरात वाढली एक हजार चारशे एक पदे माहिती अधिकारात दिली एकोणीस हजार चारशे बावन्न रिक्त पदे आता ही जी माहिती आहे आपण जसं बघितलं होतं माहिती अधिकारामध्ये आपल्याला माहिती मिळालेली आहे की कि किती पदे रिक्त आहेत मराठी माध्यमाची आणि ती आपण बघितलेली आहे अगोदर तर त्याच्यानुसार जी आहे ते इथे ही बातमी प्रकाशित झाली आहे एक महिन्यामध्ये फक्त एका महिन्यामध्ये एक हजार चारशे एक पदांची संख्या निर्माण झाली आहे महाराष्ट्र राज्यामध्ये तर लवकरात लवकर शिक्षक भरती जी आहे ती राबवण्याची गरज आहे आणि सर्वात मोठी बातमी ही आहे बघा ज्यावेळेस आपण ती जी बातमी बघितली होती कालची बातमी त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की प्रदीप दराडे जे आहे यांनी माहितीच्या अधिकाराखाली माहिती बोलवली होती प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शिक्षणांची किती पदे रिक्त आहेत तर त्याच्यामध्ये सांगितलं होतं की जवळपास मी तुम्हाला इथे पूर्ण आकडा जो आहे तो सांगतोय एकतीस हजार चारशे बहात्तर पदे रिक्त आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळ्या शाळांमध्ये एकतीस हजार चारशे बहात्तर आता इथे काय आहे बघा इथे असं सांगितलेलं आहे बातमी अशी प्रकाशित झाली आहे आजच्या पेपरमध्ये बातमी प्रकाशित झाली आहे सकाळ वृत्तसेवामध्ये सकाळ पेपरमध्ये बातमी प्रकाशित झाली आहे बातमी अशी आहे माहितीच्या अधिकारात रिक्त पदांची पोलखोल प्राथमिक विभागात सर्वाधिक रिक्तपदे कसा उंचवणार शैक्षणिक निर्देशांक एकीकडे एक आपण असं म्हणतोय की महाराष्ट्र जो आहे तो प्रगती जातो आहे आणि दुसरीकडे आपण असं म्हणतोय की महाराष्ट्राचा जो शैक्षणिक निर्देशांक आहे तो वाढला पाहिजे जर शिक्षकांची संख्याच कमी आहे महाराष्ट्र राज्यामध्ये तर त्यावेळी शैक्षणिक निर्देशांक कसा वाढणार अशा प्रकारे किंवा संदर्भात जी बातमी प्रकाशित झाली आहे आजच्या पेपरमध्ये आणि बातमी त्या संदर्भात आहे जे आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आणि सगळ्यात महत्त्वाची बातमी ती होती आपण अगोदर सांगितलं की जी टी टी अपात्र शिक्षक आहेत त्यांनी जे आहे आता न्यायालयाचं दार जे आहे ते ठोठवलेलं आहे टी टी अपात्रधारक शिक्षक जे आहेत तर ते सध्या न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार आहे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं ही बातमी की टी टी अपात्र शिक्षक जे आहेत तर ते न्यायालयामध्ये धाव घेऊ शकतात आणि न्यायालयामध्ये आता जे आहेत तर तीन जे शिक्षक आहेत जे हिंगोलीकडून येत आहेत आय थिंक तर तीन शिक्षक जे आहेत त्यांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केलेली आहे तर आय थिंक हिंगोलीमधले तीन शिक्षक असे आहेत की जे औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल करणार आहेत या संदर्भात आता न्यायालय जे आहे ते येणाऱ्या कालावधीमध्ये किंवा येणाऱ्या काळामध्ये याबाबतीत काय निर्णय देणार आहे कारण की न्यायालयाचा निर्णय खूप महत्त्वाचा ठरणार आहे न्यायालयानं ना जो निर्णय दिला जाणार आहे जसं अगोदर आपण बघितलं की दोन विद्यार्थी जे आहेत त्यांना तात्पुरत्या स्वरूपात जो आहे दिलासा मिळाला होता की सध्या त्यांच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई करण्यात येऊ नये आणि शालाार्थ आय टी त्यांचा गोठवण्यात येऊ नये फक्त दोन विद्यार्थ्यांचा बाकीच्यांचा नाही आहे आता इथे जे आहे ते इथे जर समजा हे जे शिक्षक आहेत ज्यांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली आहे जर यांच्या बाबतीतसुद्धा सकारात्मक निर्णय आला तर त्यावेळेस मात्र जे आहे तर प्रत्येक टी टी अपात्रधार शिक्षक जे आहे किंवा सगळे जे टी टी धारक आहेत जे अपात्र आहेत गैरव्यवहार करणाऱ्या यादीमध्ये ज्यांचं नाव आलेलं आहे तर प्रकारे जे आहे तर न्यायालय जे आहे तर त्यावेळेस विचार करू शकते या प्रकरणाबद्दल आता बोलणं व्यवस्थित होणार नाही ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळेल की टी ती अपात्र शिक्षक जे आहे तर त्यांच्या संदर्भात न्यायालय काय निर्णय घेणार आहे आणि हा आधुनिक एक बातमी आहे बातमी बघा काय आहे बातमी अशी आहे शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न निकाली निघणार समन्वय सभेत शिक्षण अधिकाऱ्यांचे आश्वासन लोकसत्तामध्ये बातमी प्रकाशित झाली नागपूरमध्ये बातमी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद स्तरावर बऱ्याच कालावधीपासून शिक्षक शाळा आणि विद्यार्थी यांचे प्रलंबित असलेले प्रश्न निकाली काढण्याबाबत शिक्षण विभागाकडून प्राधान्य दिले जाईल असे आश्वासन शिक्षणाधिकारी प्राथमिक रोहिणी कुंभार यांनी शिक्षक संघटना पदाधिकाऱ्यांशी झालेल्या समन्वय सभेत दिले मागील काही काळापासून जिल्हा परिषद शिक्षण विभाग व शिक्षक संघटना यांच्यात संघर्षाचे वातावरण असल्याचे चित्र निर्माण झाले होते शिक्षणाधिकारी यांनी नुकत्याच बोललेल्या एका सभेवर शिक्षक संघटनांनी बहिष्कार सुद्धा घातला होता गैरवाजी उपक्रम प्रशिक्षण दैनंदिन माहिती संकलन यासह अनेक अशैक्षणिक कामात शिक्षकांना सातत्याने गुंतवले जात असल्याने शिक्षकांना अध्यापनास पुरेसा वेळ मिळत नाही अशा शिक्षक संघटनांचा आरोप आहे त्यामुळे आम्हाला फक्त शिकू द्या म्हणत शिक्षक संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या नुकतेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने धरणे व सत्याग्रह आंदोलन करण्यात आले होते तर अलीकडेच याच मुद्द्याला धरून सात संघटनांनी मोर्चा काढला होता या बाबींची दखल घेत शिक्षणाधिकारी यांच्याकडून शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत समन्वय सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अनेक विषयावर चर्चा करण्यात आली आणि सभेला खूप सारे मान्यवर आहे। जे आहेत ते उपस्थित होते तर या सभेमध्ये माननीय शिक्षणाधिकारी जे आहेत यांनी आश्वासन दिलेलं आहे शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न जे आहेत जे शिकवण्याव्यतिरिक्त जे कामे आहेत तर त्याच्यावर प्रलंबित प्रश्न जे आहेत सर्व ते सर्व प्रलंबित प्रश्न आपण निकाली करणार आहोत ही बातमी नागपूरहून प्रकाशित झाली आहे तर हा होता आजचा व्हिडिओ आहे हो ला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन नसल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा कारण की अशाच प्रकारचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला दैनंदिन आणि डेली रुटीनमध्ये मिळत राहावेत म्हणून आणि आता जे आहे महत्त्वाची सूचना माझं व्लॉगिंग चॅनल आहे डिस्क्रिप्शनमध्ये जर तुम्हाला माझं नवीन चॅनल जे आहे तर प्लीज मला तुमच्या सपोर्टची गरज आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन माझ्या नवीन चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय